आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज कराडमध्ये जाहीर सभा होते महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये येतात या सभेसंदर्भात इथल्या महिलांसोबत संवाद साधले आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कराडमधील सभेला नागरिक यायला सुरुवात झालेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज जयघोष आहे तो सुरू झालेला आहे तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय सांगाल काय अपेक्षित आहे तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याकडून आम्ही मोदी भक्त आहोत बीजेपी भक्त आहोत इस पार चारसो सात पार करेंगे जय श्रीराम श्रीरा। तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय अपेक्षित आहे मोदींच्या भाषणामधून तुम्ही आम्ही मी कराडूनच आलेली आहे मी मोदी आम्ही मोदी प्रिय आहोत सगळेजणं हां काय अपेक्षित आहे तुम्हाला मोदींच्याकडून या वेळेला चारशे फार मोदी येणारच शंभर टक्के चौसष्ट वर्षानंतर कराड शहरीमध्ये शहरामध्ये पंतप्रधान येणार आहेत आणि तेही आमचे मोदी सरकार आहेत त्यामुळे मोदी साहेब असल्यामुळं आम्हाला अतिशय आनंद होतो आणि आम्हाला एवढी खात्री आहे की मोदी साहेबांच्या सभेनंतर छत्रपती उदयनराजे भोसले हे घासून नाही ठासून येणार थासुन आमच्या अपेक्षापेक्षाही जास्त मोदीजींनी काम केलेलं आहे आणि करणारच आहेत आणि त्यांच्या या विश्वासाच्या फळाला आम्ही सर्व साथ देणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर इथे उदयनराजे भोसले यांचा विजय हा नक्की झाला आहे खूप मोठ्या मताधिक्याने ते निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी महिलांनी देखील व्यक्त केला आहे कॅमेरामॅन निलेश चवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कराड सातारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट